नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेवा अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने इथून पुढे जे काही परीक्षा होणार आहेत त्यामध्ये खूप मोठा बदल केलेला आहे. तो बदल काय आहे, त्याचे परीक्षा पद्धतीवर काय परिणाम होतील, त्यामुळं विद्यार्थ्यांनी इथून पुढे परीक्षा देताना अभ्यास कसा करावा किंवा कुठली स्ट्रॅटेजी वापरावी, कुठली व्यूहरचना आखावी याविषयी आपण माहिती बघणार आहोत. ओके, तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण खूप महत्त्वाची चर्चा आपण करणार आहोत. आणि त्याचनंतर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करण्यास चंगूसपणा करायचा नाही आहे. ठीक आहे, चला तर विषयाकडे वळूयात, वेळ न घालवता. ठीक आहे, आज काय आहे, 1 ऑगस्ट 2022. ठीक आहे, तर आजच्या दिवशी आयोगाने त्याच्या परीक्षा पद्धतीमध्ये चेंजेस केलेले आहेत. ते कुठले ते बघूयात. ठीक आहे, तर चेंजेस असे आहेत. आता मी वाचत बसण्यापेक्षा तुमच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत तर ते आपण बघूयात. जसं आपण प्रश्न लिहितो ना किंवा निबंध लिहितो, प्रस्तावित करतो, तसं आयोगाने हे थोडक्यात प्रस्तावित केलेलं आहे. त्याच्यामध्ये आयोगाने काही सांगितलेलं आहे की उमेदवाराची संख्या वाढलेली आहे. ओके, त्यामुळं प्रशासकीय यंत्रणेवर काय येतो आहे, त्याचा ताण येतो आहे, म्हणजे ऑब्व्हियसली परीक्षा पेपर काढण्याचा ताण येतो आहे. भरती प्रक्रियासाठी विलंब पण होतो आहे, हे पण तेवढंच रास्त आहे, कारण वेगवेगळ्या परीक्षा त्याची काय म्हणतात, प्रत्येक सुट्टीच्या दिवशीच परीक्षा घ्यायची, त्यामुळं काय होतं की सगळ्या परीक्षेला टाईम नाही भेटत. त्याच्यानंतर केंद्राच्या काही परीक्षा असतात का, बाकी विभागाच्या काही परीक्षा असतात का, हे सगळं करून त्यामुळं काय होऊ शकतो, ऑब्व्हियसली विलंब होतो. आणि गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न केला जातो आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर पण आयोग आता करत आहे, तर त्या अनुषंगाने भरतीचं नियोजन हे चांगल्या पद्धतीने व्हावं त्यासाठी आयोगाने हे निर्णय घेतलेला आहे असं आयोग म्हणतो. आता कुठला निर्णय घेतलेला आहे ते आपण बघूया. ठीक आहे, तर आयोग काय म्हणतो, स्पर्धा परीक्षेमधून भरण्यात येणारे सर्व राजपत्रित गट अ व ब संवर्गाकरिता यापुढे पारंपरिक ट्रॅडिशनल वर्णनात्मक स्वरूपाची परीक्षेच्या आधारे निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. म्हणजे आयोगांना काय म्हणायचं आहे की पारंपरिक वर्णनात्मक परीक्षा राहणार आहे. ओके, पण ती कुठल्यासाठी, राजपत्रित हा शब्द पण महत्वाचा आहे, गट अ व ब करिता. ठीक आहे, तर ऑब्व्हियसली कोणाला म्हणेल की बाबा मी कंबाईनची तयारी करतो माझं जाईल का, ते लक्षात घ्या. कंबाईन म्हणजे जे काही सर्व काही पद आहेत ते अराजपत्रित गट ब आहे. त्याच्यामुळं पहिलंच मी क्लिअर करू इच्छितो, कंबाईनला तुम्हाला आयोग ठोक म्हणजे परीक्षा पद्धतीमध्ये काही चेंज करणार नाही आहे. म्हणजे इनडायरेक्टली आयोगाला असं सांगायचं की आम्ही सांगितलेलं होतं की महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस जे काही राज्यसेवा आपण म्हणतो त्यामध्ये आम्ही यांना वर्णनात्मक घेणार आहोत असं आयोगाने मागे सर्क्युलर काढलेलं होतं, आपण बऱ्याच लोकांना बघितलेलं आहे. परंतु आयोगाला या सर्क्युलरमार्फत एवढं सांगायचं आहे की त्याचसोबत जे काही राजपत्रित गट अ आणि ब ज्या वेगवेगळ्या परीक्षा होतात, जसं अभियांत्रिकी असो, कृषी असो, ओके, या जे काही परीक्षा होतात त्यांना आपण इथून पुढे वर्णनात्मक परीक्षा होणार आहे. एका सर्क्युलरमध्ये सगळ्या परीक्षेचा पॅटर्न चेंज करून टाकला आयोगाने. ठीक आहे, तर आता पुढे बघा काय म्हणतो, गट अ आणि ब ओके पदभरतीकरिता आता जे काही कंबाईन आपण म्हणायचो ना कंबाईन, तो शब्द आता सगळीकडेच लागू होईल. कसं, तर संवर्गाकरिता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा, म्हणजे काय, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस गॅझेटेड कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन या नावाने, म्हणजे एकच संयुक्त पूर्व परीक्षा. आता लक्षात घ्या, तुमच्यासाठी फायद्याचं काय आहे की एकदा जर तुमचा प्रॉपर अभ्यास झाला ना, एक परीक्षा दिली तर दुसऱ्या परीक्षेपर्यंत टेन्शन नाही आहे तुम्हाला. परीक्षा फी भरा, त्या SBI बँकेत जा, ऑनलाईन भरा, तुमचंही कष्ट वाचणार आहेत, परंतु अभ्यास चांगलं करावं लागणार आहे. ओके, आता जसं जसं पॉईंट त्याच्या संदर्भात मी बोलत जाईल. ओके, सर्व राजपत्रित गट ओ व ब करिता यापुढे नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेद्वारे भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. आयोग काय म्हणतोय की जसं आपण कंबाईन म्हणायचो ना, एक मिनिट, ओके, कंबाईन होतं ना, ओके, आपण B आणि C ग्रुप C कंबाईन पहिली होती, बरोबर आहे, पण आता काय होणार आहे, ग्रुप A आणि B गॅझेटेड, ओके,
जी असं करतो मी, कारण जागा आपल्याकडे पुरेशी नाही आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी ठीक आहे. ग्रुप ए बी गॅझेटेडसाठी काय होणार आहे, संयुक्त परीक्षा होणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे त्यांनी वर्णन केलेलं आहे, महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेकरिता उमेदवाराकडून अर्ज घेताना विद्यापीठ सर्व संवर्गाकरिता अर्हतेवर आधारित संवर्गाचा विकल्प देण्यात येईल. थोडक्यात सांगतो, तुम्ही ज्यावेळेस अर्ज भरता ना, त्यावेळेस जे काही त्या वर्षामध्ये आयोग पद भरणार आहेत, ज्या ज्या कॅटेगरीनुसार ते सर्व संवर्गाचा त्यांना विकल्प राहील. तुम्ही महाराष्ट्र कृषी सेवासाठी भरताय तर त्याचं बी तुम्हाला टिक करावं लागेल. ओके, अभियांत्रिकी सेवेसाठी भरताय त्याच्यासाठी तुम्हाला टिक करावं लागेल. वनसेवासाठी भरताय त्यालाही तुम्हाला टिक करण्याचा ऑप्शन राहील. म्हणजे वेगवेगळे फॉर्म भरण्याची गरज नाही आहे असं त्यांना म्हणायचं. आता त्यापुढे, तसेच संबंधित पदाकरिता उमेदवाराने दिलेले विकल्प हे संबंधित संवर्गातील पदाकरिता पदभरतीकरिता अर्ज समजण्यात येतील. म्हणजे त्यांनी विकल्प दिला म्हणजे ज्यांनी अर्ज केला असं समजण्यात येईल. ओके, म्हणजे तुम्ही ज्या ज्या ज्याला फक्त राज्यसेवा द्यायची आहे त्या राज्यसेवालाच करू शकता. आणि ऑब्व्हियसली जे काही बाकीच्या सेवा आहेत, कृषी सेवा असो, त्याच्यानंतर अभियांत्रिकी असो, वनसेवा असो, याला स्पेशलाइज काहीतरी क्वालिफिकेशन लागतं. ओके, तर त्याचा आपण इथं विचार करायचा नाही आहे, तुम्ही बघून घ्या, ज्याच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. ओके, तर ते क्वालिफिकेशन नसेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही. आता इथं संधी कोणाचीच असते, जे कृषी सेवावाले, ओके, त्याच्यानंतर वनसेवा आणि अभियांत्रिकी सेवा हे राज्यसेवेकडे बघत पण नव्हते, चुकूनही बी बरोबर आहे की नाही. तर आता त्यांना उलट चांगली मजा होणार आहे त्यांची, कारण की त्यांना राज्यसेवा पण त्याच एकाच एक्झाममध्ये देता येणार आहे. त्याच्यामुळं ऑब्व्हियसली याचा जो काही परिणाम आहे तो राज्यसेवा जे काय आहे ना ती खूप कठीण होणार आहे. का की कठीण याच्या कारणाने की सगळे वनसेवा, कृषी सेवा आणि अभियांत्रिकी सेवावाले आणि इतर सेवावाले त्यामध्ये येणार आहेत आता. ओके, मग त्यामुळं स्पर्धा जेवढी जास्त तेवढी जास्त टफ एक्झाम होत जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर त्यांच्या आधारे तसेच भविष्याच्या पदभरतीच्या आधारे संबंधित मुख्य परीक्षेसाठी पात्र करणाऱ्या करावयाच्या उमेदवाराची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गाकरता पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल. म्हणजे इथं काय म्हणतात, इथं मी लिहू आता दुसरा कलर घेतो आणि लिहितो. ठीक आहे, हां, तर इथं असं म्हणायचं आहे आयोगाला की बाबा आम्ही काय करू राज्यसेवासाठी, हे तुम्हाला पी डी एफ नंतर भेटेल, नाही दिसत नाही आहे. ठीक आहे, एकच मिनिट. तर आयोगाला असं म्हणायचं आहे की आम्ही राज्यसेवासाठी वेगळा लेखी बरोबर राज्यसेवा वेगळा रिझल्ट. ओके, राज्यसेवेच्या पदानुसार. त्याच्यानंतर वनसेवा याचा वेगळा रिझल्ट, ज्यांनी विकल्प दिला त्यांचा रिझल्ट. त्याच्यानंतर कृषी सेवा याचा वेगळा रिझल्ट. त्याच्यानंतर कुठलं राहिलं, कृषी झालं, वन झालं, अभियांत्रिकी, अभियांत्रिकी सेवा, अभिसेवा यांचं वेगळा रिझल्ट. म्हणजे एकच पूर्व परीक्षा द्यायची आहे, फक्त मेन्सची परीक्षा तुम्हाला वेगवेगळी द्यायची आहे जर तुमचा स्कोर बसला तर. ठीक आहे, मी लक्षात आलं. त्याच्यानंतर आता गट वच तर क्लिअर झाला, आता गट ब कळे बोलूयात आपण. ठीक आहे, सर्व अराजपत्रित गट ब व क संवर्गाकरिता महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे महाराष्ट्र नॉन गॅझेटेड सर्व्हिस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल. तसेच सदर संयुक्त पूर्व परीक्षेच्या आधारे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व अराजपत्रित गट ब व क संवर्गाकरिता पदभरती प्रक्रिया राबवण्यात येईल. काय म्हणायचं आहे, जशी आपण गॅझेटेडसाठी जे काही 3-4 सर्व्हिसेस बघितले त्यांच्यासाठी जशी एकत्र येते, तसे आता BSI, ESTI, ASO, उपनिबंधक, डेप्युटी रजिस्ट्रार, DR आपण म्हणूया. ओके, त्याच्यानंतर एक्साईज, त्याच्यानंतर तुमचं कुठलं आहे लिपिक, टंकलेखक, त्याच्यानंतर कुठलं पद भरलं जातं कायदेर विसरतोय. ओके, कर सहाय्य, तुमची आता येणारे TET किंवा क्लार्क वगैरे आता येणाऱ्या जे काय आहेत या सर्व परीक्षेसाठी जे काय आहे ना एकच प्री
राहणार आहे. ओके, टी ई टी झालं नाही आहे, चर्चा चालू आहे, लक्षात ठेव. काय फायनल डिसिजन जवळपास गेल्यासारखंच आहे. ओके, सर्वच पदभरती कदाचित याच्यातून येऊ शकते. इव्हन ही शंका नको की तलाठी पण त्याच्यातून एम पी सीज भरू शकते इथून पुढे. ओके, भरपूर परीक्षा एम पी सीकडे जाणार आहेत. ओके, तर या सर्व परीक्षेसाठी प्री काय होणार आहे, एकच होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, इथं फायदा कोणाचा होणार आहे. जे काही अभ्यासू आहेत ना विद्यार्थी, त्यांचा इथं 100% फायदा होणार आहे. त्यांना आरामात इथं पोस्ट मिळणार आहे, कारण की सगळ्या परीक्षा एकत्र. जरी पी एस आयचा तो पी एस आयलाच बसणार आहे. ओके, एस टी आयचा एस टी आयसाठीच. जर कोणाची एज बसत नसेल तर तो, किंवा हाईट बसत नसेल तर तो एस टी आयसाठी बसणार नाही आहे. ओके, कोणाचं एच पी एस आयला तर कमीच लागतं. एस ओला जे बसत नाही या ज्यांना बसायचं नाही ते नसणार आहेत. त्याच्यामुळं त्या त्या प्रवर्गानुसार तुम्हाला चान्स भेटणार आहे. ओके, तर लिपिक आणि टंकलेखक हे जे काही आहेत ना, यांचा स्कोर कमीच लागणार आहे, कारण की सगळेच काही टायपिंग वगैरे करत नाही. ओके, तर आता फायदा काय आहे की तुम्हाला एकच परीक्षा द्यायची आहे, म्हणजे दोन परीक्षा द्यायच्यात. मी असं म्हणेल एम पी सी देणार आहे, एक ग्रुप एची आणि दुसरी ग्रुप बीची. म्हणजे तुमचा अभ्यास कसा व्हायचा आपण माहिती आहे का. आता एस टी आहे माझी आहे, मी एस टीचा अभ्यास करतो, प्रिय आहे. आता परत ग्रुप सीची आहे, प्रिय आहे, त्याचा अभ्यास करतो. म्हणजे मेन्सला जरी क्वालिफाय झाला तरी इकडं जर इकडेही नाही तिकडे नाही ते म्हणतात ना, दोन घराचा पाहुणा नेहमी उपाशी, तसंच व्हायचं. आपण वेगवेगळ्या एक्झामकडे फोकस करायचो, त्याच्यामुळं कॉन्सन्ट्रेशन होऊन चांगला अभ्यास व्हायचा नाही. आता फायदा आहे, उलट एकच प्रिलिम झाली तरी तुम्हाला मेन्सचा अभ्यासाला लागायचा आहे. म्हणजे तुम्हाला दोनच प्री द्यायच्यात एम पी सी करणाऱ्याला, एक राज्यसेवेची, म्हणजे सिव्हिल सर्व्हिस ग्रुप ए म्हणता येईल त्याला, आणि ग्रुप बी नॉन गॅजेटेडची. ओके, कंबाईन ती द्यायची. आणि त्याच्यानुसार काय म्हटले खाली, ओके, भरावयाच्या विविध संवर्गाकरता जबाबदाऱ्या, वेतन श्रेणी, दर्जा इत्यादी बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा, तसेच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क मुख्य परीक्षा नावाने स्वतंत्र परीक्षा आयोजित करण्यात येईल. आता प्री तुम्ही पास झालात ज्या ज्या संवर्गाकरता, मग पी एस आयची मेन्स वेगळी, एस टी आयची वेगळी, त्यांचे कर्तव्य जबाबदाऱ्या संदर्भात प्रश्न असतील, एस ओची वेगळी, त्याच्यानंतर डेप्युटी रजिस्ट्रारची वेगळी. ओके, त्याच्यानंतर एक्साय एक्साईज ए एस आय, ओके, एक्साईज ची वेगळी, त्याच्यानंतर कर सहाय्यकची वेगळी, अशा वेगवेगळ्या परीक्षा होणार आहेत. ओके, आता मी हे सांगत बसत नाही आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हटले नाही, त्यांचा पेपर जो काही दोन आहे ना, पी टू किंवा पेपर दोन हा वेगळा राहणार आहे, आणि पेपर एक आहे ना आत्ता जसा होतो तो कंबाईंड राहणार आहे. कोणता, सामान्य अध्ययन बुद्धिमत्ता चाचणी, हे पेपर दोन पेपर्स आधारित प्रक्रिया राबवण्यात येईल. ओके, आणि पेपरमधून धरायचं संकर्ता अर्थेवर पसंती क्रमांक घेण्यात येईल. तर ते तुम्हाला ज्या ज्या पदासाठी अर्ज करायचा आणि त्यानुसार तुमचा पसंती क्रमांक, तुमचा स्कोर हे करण्यात येईल. आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी काही केली आहे ना, बाहेर पडण्याचा विकल्प, म्हणजे ऑप्टिंग आउट. तुम्हाला पद भेटलं तर तुम्हाला जर परीक्षेतून बाहेर पडायचं तर तुम्ही ऑप्ट आउट करू शकता, म्हणजे तुमचा स्कोर जे काय आहे तिथून सिस्टीममधून बाहेर येईल, आणि राहिलेच्या मुलांचा स्कोरनुसार परत तुमची मेरिट लागेल बाकीकरिता. ओके, पोलीस उपनिरीक्षकसाठी शारीरिक चाचणी 70 गुणांची अर्थकारी असेल, आणि अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुण व मुलाखतीमधील गुणाच्या आधारे करण्यात येईल. म्हणजे फिजिकल फक्त नाममात्र आहे. ओके, जसं सी सॅट आहे. ओके, लक्षात येईल लवकर. तर त्याच्यानंतर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ थर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग संवर्गाच्या विद्यमान भरतीमध्ये कोणतेही बदल नाही. त्यांनी काय म्हटलेलं आहे, फक्त न्यायाधीश जे काही परीक्षा ना त्यांच्या भरतीमध्ये कुठला बदल करण्यात येणार नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणजे जशी येत होती तशीच राहील. आणि उपयुक्त बदल जे काही आहे, हे वरचे जे काही बदल आहेत, ते 2023 म्हणजे आता इथून पुढे जी काही जाहिरात आली नाही भावानो, त्यांच्यासाठी लागू राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं की याच्यानंतर जे काही अनुषंगाने परीक्षा आयोजना अर्ज स्वीकारण्याची पद्धत, अर्हता व वयोमर्यादा, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, अभ्यासक्रम इत्यादी बाबत सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. की आयोग म्हणतं की एवढंच आम्हाला सांगायचं आहे की बाबांनो सावध राहा, की आम्ही काय करतोय, ग्रुप ए
गॅझेटेड साठी आणि ग्रुप बी गॅझेटेड साठी एकत्रच परीक्षा घेतोय पूर्व परीक्षा. ओके, त्याला ज्याने ज्याने अप्लिकेशन करायचे त्यांनी त्यांनी करा, म्हणजे आम्हाला वेगवेगळे पेपर काढायची गरज नाही पडणार, आम्ही एकच घेऊ. त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला तुम्हाला ज्या ज्या परीक्षा द्यायच्या त्या परीक्षेनुसार तुमचा पदक्रमांक जो काय आहे आणि तुमचा स्कोर तुम्हाला जे जे पाहिजेत त्यानुसार आम्ही मेरिट लावू आणि तुम्हाला म्हणू की तुम्ही राज्यसेवासाठी द्या, तुम्ही वनसेवाला बसू शकता, तुम्ही कृषी सेवाला, तुम्ही अभियांत्रिकी सेवाला, बरोबर आहे. त्यानुसार मग तुम्ही वेगळ्या परीक्षा देत राहा, मुख्य परीक्षा. ओके, म्हणजे थोडक्यात आयोगाचं काम इथं कमी झालं, वेगवेगळे पेपर सेट करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कंबाईनसाठी आयोगाने असं सांगितलं, इथून पुढं जे काही 100 का पदं ॲड होईनात कंबाईनमध्ये नॉन गॅझेटेडमध्ये, आयोग काय करणार, प्रिलिम एकच परीक्षा घेणार. त्याच्यानंतर ग्रुप ए, ग्रुप बी नॉन गॅझेटेड आणि ग्रुप सी नॉन गॅझेटेड यांच्यासाठी काय करणार, वेगवेगळ्या मुख्य परीक्षा राबवणार. त्यातही काय करणार आहे, पेपर एक जो काही आहे ना तो कंबाईनच सगळ्यांचा एकत्रच घेणार आहे, सगळ्या पदासाठी, मराठी इंग्रजी सगळ्या पदासाठी आहे. तसं त्याच्यानंतर जो काही पेपर दोन आहे विषयाचे ज्ञान, त्या पदासंदर्भात जे काही ज्ञान वगैरे आहे तो पेपर दोन तो वेगवेगळा होणार आहे प्रत्येक पदाकरिता. ओके, त्याच्यामुळं आयोगाचाही फायदा आहे, आयोगाचाही वेळ वाचेल, विद्यार्थ्यांचाही फायदा आहे, विद्यार्थ्यांचाही वेळ वाचेल. वेगवेगळ्या पूर्वपरीक्षा द्यायची गरज नाही पडणार आहे, जशी आपण कंबाईन बी, ग्रुप बी आणि ग्रुप सी देतोय तसं नाही द्यायची गरज पडणार आहे. ठीक आहे, तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आणि शेवटी याचा इफेक्ट काय पडेल, याचा इफेक्ट असा होईल की मुलांना एकदम अभ्यासासाठी चांगला वेळ मिळेल. ओके, एकदा तुमचं टार्गेट निश्चित करा, ग्रुप ए का ग्रुप बी. ओके, त्यानुसार जावं, लवकरात लवकर तुम्ही पोस्ट मिळू शकाल, 5-5 वर्ष राहायची गरज नाही. आता ऑब्व्हियसली म्हणतात ना, नाचता येईना अंगणवाकडं, कदाचित माझ्या मतात तुम्ही सहमतही नसाल. आता म्हणणार की बाबा माझा एवढा अभ्यास झाला होता, मला यावेळेस पोस्ट निघणार होती, आयोगाने लगेच चेंज केलं. लक्षात घ्या, परीक्षा आपल्याला द्यायची, पास आपल्याला व्हायचं, जो काही सिलेबस ठेवला आहे तो आपल्याला क्वालिफाय करावाच लागेल, जावंच लागेल. इवन लक्षात घ्या, परीक्षात मिळवणं आणि पास होणं ही क्षुल्लक गोष्ट आहे. खरे चॅलेंजेस तर तुम्ही ज्यावेळेस ड्युटीला जॉईन करताना त्यावेळेस होतात, ते फेस करायचे तुम्हाला. इवन असं मी समजावून सांगेल, नोकिया असो, ब्रँड अम्बॅसिडर आपली जी काही ही होती, काय म्हणतात त्याला, HMT घड्याळ असो किंवा हिंदुस्तान मोटर्स असो, या का बाहेर पडल्या, का बंद करावं लागलं, कारण की टेक्नॉलॉजीनुसार कवर काळानुसार बदलले नाही, त्याच्यामुळं बाहेर पडले, बरोबर आहे की नाही. मग आपल्यालाही जर या अभ्यासाशी जुळून नाही घ्यायचं असेल तर आहे त्या पदावरती थांबावं लागेल किंवा काहीतरी पर्यायी मार्ग शोधावा लागेल. बदलून घ्या, बदललेलं फायद्याचं राहील. ओके, खरं चॅलेंज स्वीकारून हे करा. ऑब्व्हियसली परीक्षा पद्धतीमध्ये एवढा काही आवाढव्य बदल झालेला आहे असा नाही आहे, फक्त ऑब्जेक्टिव्हची डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे, घोकणपट्टी करायची गरज नाही आहे, पोपटपंची जे काय आहे ती करायची गरज नाही. तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या, जसं प्रीलाही बी म्हणजे ऑब्जेक्टिव्हलाही गरजेचं होतं. ओके, तर तुम्ही चांगल्या प्रकारे पास होऊ शकता, त्यामुळं भोंगा वाजत बसू नका, ई चेंज झालं वगैरे नाचता येईना अंगणवाकडं तसलं काही उद्योग करायचं नाही आपल्याला. ओके, मला माहिती आहे की खूप कमेंट येणार आहे याच्यावरती, ठीक आहे, परंतु जे आहे ते वास्तव्य स्वीकारणं गरजेचं आहे, त्यानुसार अभ्यासाला लागा. एक फायदा पॉझिटिव्हली बघा ना तुम्ही, कारण की वेगवेगळे आपण पिरियड देत होतो, आता एकत्र द्यायची आहे, एक चांगली पद कुठलं तरी करायचं आहे, ST व्हायचं तर STचाच अभ्यास करा, कशाला बाकी करत बसताय, हे बी इकडे तोंड घालायचं तिकडे तोंड घालायचं आहे, हेही होत नाही तेच होत नाही, एकदा पोस्ट मिळवून घ्या त्याच्यानंतर मग बाकी करत बसा ना. ग्रुप बी, ग्रुप एच व्हायचे ना, पण ग्रुप एचाच अभ्यास करा, बाकीच्या परीक्षा देऊ नका असं मी म्हणत नाही आहे, बाकीच्या परीक्षा द्या, पण त्याचा अभ्यास ग्रुप एच्याच अभ्यासावरती त्याचा अभ्यास करून घ्या. ठीक आहे, चल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. ठीक आहे, ऑल द बेस्ट तुम्हाला.